गोंडस नाव शिस्तभंग समिती, तर मला वाटतं हे बेशिस्त समिती आहे, काही शिस्तभंग समिती नाही आहे. ही समिती रविकांत तुपकरचं काही करू शकणार नाही. मध्ये असं गुण असलं पाहिजे की माझी लेकर जर उंच उंच भरारी घ्यायला लागली तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे. हे दात्रत्व असायला पाहिजे, हे मोठंपण असायला पाहिजे. सांगेन की तू इंडियाच्या बाजूने उभा राहू नकोस, तू भारताच्या बाजूने उभा राह. अलीकडच्या काळामध्ये रविकांत तुपकर आणि माझा असा काही संवाद झालेला नाही आहे, किंवा आम्ही अलीकडं भेटलेलोही नाही. त्यांच्या भूमिकेबाबत जी काही माहिती समोर आली ती आपल्या माध्यमातूनच माझ्यासमोरही आलेली आहे. रविकांत तुपकर हा एक चळवळीतला धडाडीचा कार्यकर्ता आहे. रक्ताचं पाणी करून शेतकऱ्याची चळवळ ही शेतकऱ्याच्या मांद्यावरती महाराष्ट्रभर घेऊन जाण्याचं मोठं काम रविकांत तुपकर यांनी केलं. तसं चळवळीमधल्या अनेक सहकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं ही चळवळ वाढवण्यासाठी तुरुंगाच्या वाऱ्या केलेल्या आहेत. आणि आज मी आपल्या माध्यमातूनच बघितलं की त्यांच्यावरती काहीतरी शिस्तभंग समितीची नोटीस त्यांना गेलेली आहे. नेमका या शिस्तभंग समितीचा जन्म हा दुसऱ्यांदा झालेला आहे. पहिल्यांदा माझ्यावर कारवाई करायच्या वेळी एकदा जन्म झाला आणि त्याच्यानंतर ही शिस्तभंग समिती म्हातारी झाली आणि मातीत गेली. आणि त्याच्यानंतर आता हे नव्यानं लेकरू जन्माला आलेलं आहे. आणि हे नव्यानं जन्माला आलेलं लेकरू हे त्याचं गोंडस नाव शिस्तभंग समिती, तर मला वाटतं हे बेशिस्त समिती आहे, काही शिस्तभंग समिती नाही आहे. आणि रविकांत तुपकरवरती कोणत्याही प्रकारची कारवाई ही बेशिस्त समिती करू शकत नाही, कारण डोळ्यासमोर लोकसभेच्या निवडणुका आहेत. आणि अशा काळामध्ये एखादा सैनिक, रणांगणावरचा सैनिक, त्याला पराभव करणं निवडणुकीच्या तोंडावर फारसं सोपं नसतं. ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाजानं 2019 निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की ही समिती रविकांत तुपकरचं काही करू शकणार नाही. तो मी नव्हेच अशा पद्धतीनं एक नाटकाचा प्रयोग संपन्न होईल याच्या पलीकडे या समितीचं काही काम असणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की हा काही रविकांत तुपकर एकटा बळी घेतला गेलेला कार्यकर्ता असं नाही, की या चळवळीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं, अगदी रघुनाथ दादा पाटलांच्यापासून उल्हास पाटलांच्यापर्यंत, पंजाराव पाटील, पी जी पाटील, अशा अनेक शिवाजी माने, अशा अनेक नावं घेता येतील की त्यांचं बळी गेलेले आहेत. फक्त बिचाऱ्यांचं त्यांचं नाव, त्यांचं कार्यक्षेत्र मर्यादित होतं, म्हणून ते महाराष्ट्रामधच्या कानाकोपऱ्यात समजलं नाही. आणि म्हणून मला वाटतं हे काहीतरी नव्यानं घडायला लागलं आहे अशातला अजिबात नाही, कारण नेतृत्वामध्ये असं गुण असलं पाहिजे की माझी लेकर जर उंच उंच भरारी घ्यायला लागली तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे. हे दात्रत्व असायला पाहिजे, हे मोठंपण असायला पाहिजे. परंतु नेतृत्वच ज्यावेळी भस्मासुराच्या रूपामध्ये अवतरतं, त्यावेळी राबणाऱ्या कार्यकर्त्याची, प्रमाणिक कार्यकर्त्याची राख रांगोळी होत असते हे मी अनुभवलेलं आहे. आज तुपकर अनुभवत आहे. तुम्ही रविकांत तुपकरांना रयत क्रांती संघटनेमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं? रविकांत तुपकर एकदा माझ्याबरोबर आलेले होते, नंतर ते परत गेले. मला काही दुःख वाटलं नाही. शेवटी चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्याचं मन जिथं लागेल तिथं तो काम करेल. आजही माझी भूमिका तीच आहे, फक्त मी एवढा सल्ला देऊ शकतो, कारण शेवटी रविकांत तुपकर हा आता पोख्त कार्यकर्ता आहे. त्याला मी एवढं सांगेन की तू इंडियाच्या बाजूने उभा राहू नकोस, तू भारताच्या बाजूने उभा राहा, कारण या देशामध्ये आता दोन प्रवाह सुरू होत आहेत. एक इंडिया काँग्रेस प्रणित प्रवाह आणि दुसरा भारताचा प्रवाह. आणि रविकांत तुपकरनं भारताबरोबर राहावं, कारण भारतामध्ये राबणारी माणसं राहत आहेत. इंडियामध्ये
सगळ्या लुटणाऱ्या व्यवस्था त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी भारताबरोबर राहावं.